इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विश्वविद्यालय यानी इग्नू ने इस सत्र के नए प्रवेश और पुनर्पंजीकरण की अंतिम तिथि 14 अगस्त तक बढ़ा दी है। यह विस्तार इच्छुक छात्रों को विश्वविद्यालय द्वारा प्रदान किए गए विभिन्न स्नातक, डिप्लोमा और प्रमाण पत्र कार्यक्रमों में प्रवेश लेने का अवसर प्रदान करता है। इस विस्तार के अलावा इग्नू ने विभिन्न अध्ययन क्षेत्रों में कई नए कार्यक्रमों की शुरुआत की है। इन कार्यक्रमों से छात्रों को विशेष ज्ञान दिया गया है ताकि वे उद्योग जगत की बदलती मांगों को पूरा कर सके। क्षेत्रीय निदेशक डॉक्टर लक्ष्मण कुमार पाटिल ने बताया कि स्नातक में बैचलर ऑफ आर्ट्स माइक्रो स्मॉल एंड मिनिमम एंटरप्राइजेस, 20 बैचलर ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स हिंदुस्तानी संगीत, बैचलर ऑफ साइंस फूड सेफ्टी एंड क्वालिटी मैनेजमेंट, डिप्लोमा में इवेंट मैनेजमेंट, फैशन डिजाइन और रिटेल में डिप्लोमा में अनुप्रयुक्त उर्दू, स्नातकोत्तर मास्टर ऑफ आर्ट्स मास्टर ऑफ आदर्श भगवद गीता अध्ययन, मास्टर ऑफ बिजनेस एडमिनिस्ट्रेशन लॉजिस्टिक एंड सप्लाई चेन मैनेजमेंट, एग्री बिजनेस मैनेजमेंट, मास्टर ऑफ विजन्स एडमिनिस्ट्रेशन आदि पाठ्यक्रमों का समावेश है। अपन इंदिरा गांधी नैशनल ओपन सगळ्या लोकांना माहित आहे की एक जगातली सगळ्यात मोठी डिस्टन्स एज्युकेशन जी ज्याला म्हणतो दूरशिक्षण देणारी ही सगळ्यात मोठी विद्यापीठ आहे भारतातली नव्हे तर वर्ल्डमधलीच जगातली। कारण एनरोलमेंट याचे जे जवळपास 35 लाख विद्यार्थी आपल्याकडे आहेत यावर्षी एनरोल हे शिकत आहेत आणि जवळपास 38 लाख विद्यार्थी पास आउट झालेले आहेत आपल्याकडे। आणि हे केंद्र शासनाची एक स्वायत्त विद्यापीठ आहे आणि याचे भारतामध्ये जवळपास 57 रिजनल सेंटर आहेत, त्यामध्ये भारतामध्ये 3 रिजनल सेंटर आहेत, त्यामध्ये आपला पहिला आहे पुणे, पहिलं महाराष्ट्रातलं पहिलं रिजनल सेंटर आहे पुणे, त्यामध्ये पूर्ण महाराष्ट्र कव्हर होतं, त्यानंतर बनवलं आहे नागपूर रिजनल सेंटर। नागपूर रिजनल सेंटर हे पूर्ण विदर्भ 11 जिल्हे आणि महाराष्ट्रातले 3 जिल्हे नांदेड, हिंगोली, परभणी असं मिळून 14 जिल्ह्यांचा आपला कार्यक्षेत्र आहे आणि 14 जिल्ह्यांचे आपले स्टडी सेंटर आपल्याकडे आहे। जवळपास एक 17 ते 18 स्टडी सेंटर आहेत आणि आपला हा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिस रिजनल सेंटर पुण्याला 14 तर अशा प्रकारे आपला विद्यापीठ आहे जे की 1985 स्थापन झालेलं आहे आणि दरवर्षी आपले ॲडमिशन्स जानेवारी आणि जुलै सेशनमध्ये ॲडमिशन सुरू होतात। जसं आपलं पारंपरिक विद्यापीठ जे आहे त्यामध्ये दो एकच वेळेस वर्षामध्ये ॲडमिशन होतो तो म्हणजे जून जुलैमध्ये, पण आपल्याकडे जून आणि जानेवारी ह्या सेशनमध्ये ॲडमिशन्स होतात। तर जूनचा जो सेशन आहे आता चालू आहे आणि त्याच्या शेवटची तारीख आहे आपल्याकडे 14 ऑगस्ट 2024 हा आपला लास्ट डेट आहे ॲडमिशन घेणाऱ्यांसाठी। आणि जे ऑलरेडी ॲडमिशन घेतलेले आहेत त्या जे ऑलरेडी घेतलेले आहेत त्यांना पुढच्या वर्गात जाण्यासाठी किंवा पुढच्या सेशनला किंवा पुढच्या सेमिस्टरला जाण्यासाठी पण 14 ऑगस्ट 2024 हा तारीख आहे। प्रवेश प्रक्रिया, मापदंड और कार्यक्रम विवरण की विस्तृत जानकारी इग्नू की आधिकारिक वेबसाइट www.ignuaani पर उपलब्ध है। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।